मी प्रियंका शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. आज बंजारा समाजातर्फे उद्धव ठाकरे यांचा जाहीर निषेध करण्यात आला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बंजारा समाजाची लोक मातोश्रीवर प्रसाद घेऊन गेले. तो प्रसाद उद्धव ठाकरे यांनी न खाता झटकवून टाकला. याने बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या. समाजाच्या भावना दुखवल्यानंतर समाज दाद मागण्यासाठी उच्च न्यायालयाने गेले. न्यायालयाने ऐकून घेतलं. उद्धव ठाकरे यांनी समाजाला दिलेला 2 लाखाचा चेक परत करण्यासाठी गेले असता ते भेटले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना बंजारा समाजाची माफी मागावी अशी मागणी करत बंजारा समाजाने ठाकरे विरोधात आंदोलन केले आहे. जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आमचे बंजारा समाजाची काशी असलेली पोरादेवी येथील मंत उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी गेले होते. जात गेल्यानंतर प्रथम त्यांनी विभूती दिली. विभूती दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी हातात घ्यावून घेतली आणि बाजूला झटकून टाकली. झटकून टाकली म्हणजे विभूती नसून तमाम बंजारा समाजाच्या भावना झटकून टाकल्या. तेवढंच नसताना पवित्र असा प्रसाद, जो बंजारा समाजाची काशी असलेला प्रसाद मंतांनी उद्धव ठाकरे यांच्या हातात दिले. हातात घेण्याच्या अगोदर त्यांनी स्पष्ट नकार दिला की तुमचा प्रसाद जमत नाही या टाईपचा. त्यानंतर आम्ही तमाम बंजारा समाज भावना दुखवल्यामुळे उच्च न्यायालय या ठिकाणी गेलो दाद मागण्यासाठी. तेव्हा कोर्टाने पूर्ण ऐकून घेतले. त्यानंतर तुम्ही 2 लाख रुपयाचा DD हा उद्धव ठाकरे यांच्या घरी देऊन द्या असा आदेश केला. त्यानंतर आम्ही मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलो. त्यानंतर सविस्तर असे उद्धव ठाकरे यांना देण्याच्या अगोदर त्यांना या दिवशी 18 तारखेला येणार आहोत पण सविस्तर आम्ही त्यांना अर्ज दिला. अर्ज दिल्यानंतर आम्ही बंजारा समाजाचे काही शिष्टमंडळ सह मी गेलो. गेल्यानंतर त्यांना वेळ नाही म्हणून मधून निरोप आला. म्हणजे माननीय उच्च न्यायालयांचा मान त्यांनी राखला नाही म्हणून आम्ही माननीय कोर्टाने सांगितलं की त्यांना वेळ नाही म्हणून. माननीय कोर्टाने तेव्हा ऑर्डर केले की तुम्ही स्पीड पोस्टद्वारे हे जो DD आहे 2 लाखाचा त्या स्पीड पोस्टद्वारे पाठवून द्या म्हणले. तेव्हा आज रोजी आम्ही पहिले माननीय कोर्टाच्या आदेशानुसार पालन करून आम्ही DD हा स्पीड पोस्टाने पाठवलेला आहे. त्यानंतर असं आम्ही सांगतो बंजारा समाजातर्फे की त्यांनी कोर्टाचं मान राखलं नाही. प्रथम उद्धव ठाकरे यांनी कोर्टाची माफी मागावी, त्यानंतर बंजारा समाजाची माफी मागावी. पूर्ण बंजारा समाजाचे खारीचा वाटा म्हणून पूर्ण बंजारा समाजाचे माझ्या बहिणी माई सगळ्यांनी 1-1 रुपया जमा करून ते 2 लाख रुपयाचा DD जमा केला. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट.